मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. एसटी महामंडळाची धावती एसटी बस नागोटणे नजीक खड्ड्यात जोरात आदळल्याने अपघात झालाय. या अपघातात एसटीतून प्रवास करणाऱ्या 2 शालेय विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. पनवेल रोहा एसटी बसने हे विद्यार्थी आमटेम ते नागोटणे असा प्रवास करत होते. त्यावेळी खड्ड्यात बस आदळल्याने 2 मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नागोटण्यात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी पेणमधील रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यावेळी संतप्त पालकांनी नागोटणे एसटी बस डेपोत जोरदार धिंगाणा घातला. 2 तास उलटून सुद्धा जखमी विद्यार्थ्यांना कोणतीही मदत न मिळाल्याने पालकांनी नागोटणे बस स्थानकाला आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला घेराव घालत या घटनेचा जाब विचारला. नातेवाईक पालकांनी नागोटणे बस स्थानक आगार आणि रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. गंभीर दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नुकसान भरपाई मिळावी अशी आग्रही मागणी पालकांनी केली आहे. माझे नाव आर्य नारायण मुकल आहे. मी आमटेमवरून बसलो. पनवेल रोहा बस होती, रोहाला जाणार होती. तेव्हा गाडी फुल स्पीडने होती आणि कामत हॉटेल आहे ना, ते खड्डा होता. गाडी फुल स्पीडने होती तर गाडी जाऊन त्या खड्ड्यात जोरात उडाली. माझ्या डोक्यात म्हणजे लगेच असं ना स्टोरेज ठेवायला, त्याच्यामुळे डोका जोरात आपटला. माझ्या डोळ्या डोक्याला संख्यावे लागल्या आणि परत डोळ्यावर काळं काही लागला. साईडला माझी माणसं बसलेली, त्याही पण माझ्या डोक्याला हॅट फिरवला, तरी पण माझ्या डोळ्या संख्या गेल्याच नाही, डोळ्या काळं काही होता. तेव्हा मी पुढच्या सीटवर जाऊन बसलो, तरी पण माझ्या डोळ्यावर काळं काहीच होता. मग गाडी डेपोत येऊन थांबली. मग डेपो ते माणूस अधिकारी सांगितला की सरकारी दवाखाना करत नाही. सरकारी दवाखाना गेलो तर त्याने सांगितलं, एक इंजेक्शन मारला आणि म्हणाले की तुम्हाला जर सिटी स्कॅन करायचं असेल सिटी स्कॅन करा. मग त्याही रिपोर्ट सगळ्या लिहून दिल्या. मग परत डेपोत गाडी घेऊन गेलो, तेव्हा ते म्हणाले की सिटी स्कॅन करून 1.5 तास अजून घालवला, तरी अजून काही म्हणजे काय अजून तरी ह्यात नाही घेतलेलं आहे. तरी माझ्या अजून चक्कर आणि डोका थोडा दुखते, डोका पण दुखत आहे. ती म्हणजे अजून काही ॲक्शन घेत नाही. माझे नाव दत्ताराम दगडू म्हात्रे. मी जेव्हा स्पॉटवर आलो आणि नंतर स्पॉटवर बघितले एसटी उभी होती फक्त, आणि मी नंतर हॉस्पिटलला आलो. हॉस्पिटलला तर मुलं डॉक्टरांकडे आतमध्ये होती, तर डॉक्टर नंतर ते बोलले आम्हाला बाहेर जा. आम्ही बाहेर आलो, पुन्हा बोलते काही सिटी स्कॅन करायची गरज नाही, एक्सरे मारायची गरज नाही. तर मी स्वतः मग त्यांना भेटलो, साहेब बोल असं का तुम्ही बोलता. नंतर मग ते मी जरा बोललो त्यांना, म्हणून त्यांनी ते ताबडतोब मग त्याला रिपोर्ट दिले काय तुम्ही अलिबागला जा, सिटी स्कॅन करा, आपले सिटी स्कॅन करा आणि एक्सरे मारा. नंतर त्यांनी काय त्यांना मुलांना काय चेक केले नाही. आता एवढी मोठी जखम आहे, तुम्ही स्वतः बघितलेली आहे. तर त्यांनी काय ते ड्रेसिंग वगैरे काय केलेत नाही, फक्त ते बोलले तुम्ही जाओ. आम्ही तिथून निघालो. नंतर ते एसटी डेपो मास्तर आले आणि ते आम्हाला बोलतात काय तुम्ही आता आमचे अधिकारी यायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला थांबवलं. आम्ही त्यांना भरपूर लोक ते जमलो आणि रिक्वेस्ट केली, एखाद्या माणसाचा जीव जात असेल किंवा त्याला चक्कर जात, तुम्ही ताबडतोब ॲक्शन घ्यायला नको काय. नाही बोलते अधिकाऱ्याला आम्ही करू. वादळवरा लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.